दरम्यान एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज येते. आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाची शिक्षा झालेली आहे तर 500 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. शिवसेनेचे आमदार आहेत हर्षवर्धन जाधव. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. सरकारी कामात अडथळा, पोलिसांना मारहाण प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे. 5 जानेवारी 2011 साली घडलेल्या घटनेवरती न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे. हर्षवर्धन जाधव आधी मनसेमध्ये होते. औरंगाबाद ते आमदार आहेत हर्षवर्धन जाधव. मनसे सोडून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. हर्षवर्धन जाधव यांना 1 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे तर 500 रुपयांचा दंड देखील हर्षवर्धन जाधव यांना कोर्टाने निकालात म्हटलंय. माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. माधव, काय म्हटलंय कोर्टाने? मयंक, 2011 मध्ये 5 जानेवारी 2011 बरोबर 5 वर्ष झाले, त्यावेळेस औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद इथं कन्नडचे आमदार त्यावेळेस मनसेमध्ये होते हर्षवर्धन जाधव, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये गाडी घालून पोलिसांवर शिवीगाळ केली होती आणि त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा आणला होता. आणि मग त्यानंतर हे प्रकरण इतकं चिघळलं होतं की पोलीस आणि आमदार यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली होती. आणि इतकं काय तर आमदारांच्या मारहाणीनंतर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यामध्ये जोरदार युद्ध सुरू झालं होतं. या सगळ्या प्रकरणाची सुनावणी गेल्या 5 वर्षांपासून सुरू होती. आज औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाला निकाल दिलेला आहे. आमदार हर्षवर्धन जाधव हे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे वेरूळला जात होते, ज्या ठिकाणी गाडीचं उद्घाटन होतं त्या ताफ्यामध्येच आमदार हर्षवर्धन